म्हणजे पत्र प्रथम सरळ नाईकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेलं, त्यामुळे त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे की येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजप सोबत युती करावी. अशी अनेकांची इच्छा असू शकते, परंतु या संदर्भात आमचं स्पष्ट मत आहे, हा शिवसेनेचा अंतर्गत मुद्दा आहे. तो त्यांनी त्यांच्या प्रमुखांना लिहिला आहे, त्यांच्या प्रमुखांनी त्यांना काय सांगायचं आहे. भारतीय जनता पक्षाचं एक पक्क आहे, आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करतो आहे. जनतेचे प्रश्न आम्ही समोर मांडतो आहे आणि आम्हाला विश्वास आहे की जनतेच्या मनामध्ये आता आम्ही ज्या प्रकारे आमची प्रतिमा तयार केली आहे, मागच्या वेळेस आम्ही सिंगल लार्जेस्ट पार्टी होतो पण आमचं बहुमत नव्हतं कारण आम्ही युतीत लढलो होतो, येत्या काळामध्ये आम्ही बहुमताने निवडून येऊ असा आम्हाला विश्वास आहे. सोहळ्याच्या संदर्भामध्ये अनेकांकडनं दावा केला जातोय, काल देखील उद्धव ठाकरे म्हटलं की सोहळ्यावर लढण्याची तयारी दर्शवली, भाजपची कितपत तयारी झाली? असं आहे की भारतीय जनता पार्टी तर सोहळ्यावरच लढते आहे, प्रश्न त्यांचाच आहे. आता ते त्यांनी आपापसात ठरवायचं आहे, कोणी कोणाला जोडे मारायचे आहेत, कोणी कोणाला हार घालायचे आहेत, कोणी कोणाच्या सोबत जायचं आहे, हा त्यांचा निर्णय त्यांना करायचा आहे, आम्हाला काही त्याच्या संदर्भात नाही आहे. आमची बांधिलकी ही जनतेशी आहे आणि जनतेच्या बांधिलकीतनं भारतीय जनता पार्टी काम करत राहील.